अरे आई ला बोलतो होतो येतो एक किलो रवा घेऊन येतो म्हणून आता रव्याचा मेसेज ग्रुप वर टाकायची काय गरज होती काय एक किलो रवा अरे काय बोलतोय तू अरे उद्या आमच्याकडे सत्यनारायणची पूजा आहे त्यासाठी माझ्याकडे रवा आणणार होतो मी हे सत्यनारायण चार रवा तू बोलतोय अरे आपला रवी सुसाइड करतो काय भारत सेमीफायनलला हरला म्हणून आपला रवी शास्त्री सुसाइड करतोय आता भारतीय संघाचं कसं होणार भारतीय संघ धोक्यात रवी शास्त्री नाही रे रवी टोलर आपला मित्र रव्या काय आपला रव्या आपला रव्या सुसाइड करतोय आपला रव्या आपला रव्या आपला रव्या रे हो आपला रव्या अरे तेच तर नाही माहिती अरे पण झालं तरी काय अचानकपणे त्याच्या घरी बोलत इससे ज्यादा हसी मत होगी नहीं तेरी बाहों में हम मर सके खत्म होगी नहीं मिट के कहानी है कहीं जाना कहीं ऐसा ना हो जाए बिना दीदार मैं मर जावा काय सांगू नको कशाला तू सांग रे समीर तिला पण करून घेते करू दे
हॅलो हेतन, मी समीर बोलतोय. अगं रव्याचा मित्र, अगं रवी डोळस. अगं तू रव्याला नाही बोललीस म्हणून रवी आता आत्महत्या करायचं म्हणतोय. या बर तुझ काय म्हणणं आहे? काय बोलली ती हेतन? काय बोलणार? बोलली आत्महत्या करत असेल तर सुसाईड नोट वर माझं नाव नको लिहू म्हणून. आणि हा चालला आपला जीव द्यायला. दिलांच्या जीवाची काही किंमतच नाही. थांब, तिला आहे ना, तिला ना असं नाही करणार. रवी, रवी, तू जे एकटा म्हणालास. रवी कुठे? रे तू गेल्या टॉयलेट मध्ये. त्रिपद तिथे जाऊन द्यायचं. इथे ना हार्पिक ठेवलं होत. इथलं हार्पिक कुठे? मला वाटलंच तू पहिल्यांदा हाच विचार करशील म्हणून मी आधीच हार्पिक आणि पिण्या पॅरेंट मध्ये. तू सुद्धा टॉयलेट समजतोस, हार्पिक काय पितोस रे? अरे आजकालच्या पिण्याला तर टॉयलेट पण साफ होत नाही, त्याने तू काय सापवणार? हा तू एक काम कर, तू म्हणत ते बेगॉन ट्राय कर. बेगॉन शी बेगॉन का बेगॉन? आणि बेगॉन पहिला तुम्ही चुरळ आहे की पान? त्याचा वास एवढा खाणे तो की पिण्याच्या आधी चुकली. रवी तू एक काम कर, टेरेसवर उडी मार. टेरेसवरून? हा नको, पण त्याची चावी आहे ना ती सोसायटीच्या सेक्रेटरीकडे. म्हणजे त्या दिवशी का कांगडे? नको नको नको. अरे त्या म्हाताऱ्या म्हणून चावी घ्यायची म्हणजे वादाच्या जपड्यात घालून हात चावी काढण्यासाठी. ऐका, एक वेळ जपड्याच्या वाघात घालून. वाघाच्या जपड्यात घालून हात चावी काढून आणू. पण जोशी काका नको रे बाबा, एवढे प्रश्न विचारतात तेवढे तर आपण दहावीच्या बोर्डात पण पाहिले नव्हते. रवी तू एक काम कर, तू ना इथूनच उडी मार. इथून राहतो कुठे माहितीये ना? तर पहिला मजल्यावर. इथून जर का उडी टाकली तर जास्तीत जास्त हाडच मोडतील गं, पण जीव करायला द्यायचा. अरे हो रे. आणि हा मग थ्री इडियटच्या शर्मान जोशी सारखा वीर जरब फिरत असेल. आलीच वेळ, आलीच वेळ करत. पकडांच्या जाने उसकी जान का क्या होगा, खुदे की जैसा लाकी ना होगा, कोई ना जाने अपना फ्यूचर क्या होगा. तो घुमा सिरे बजा, सिरे बजा के भैया शरीरातील सगळं रक्त सगळा गळा बाहेर. नको खांचे रक्त बघून मला भूल येते. मला एकच मार्ग होतो, तो म्हणजे आपला पारंपरिक सोपा आणि कमी पंख्याला लटकण्याचा सुशांत मार्ग. ए बघ रव्या,
तू काही ह्या लटकण्याच्या वगैरे फंदात पडू नकोस. अरे तुझ्या वजनाने जर हा पंखा खाली आला तर रात्रीच्या झोपेचे वांदे. मग आता एकच मार्ग उरतो. इलेक्ट्रिक शॉक म्हणजे तीन मध्ये तीन बोट घालायची. मला असं म्हणायचंय थ्री पिन मध्ये तीन बोट घालायची, स्विच ऑन करायचं. थोडासा शेळा झटका लागेल तू कोणत्या विचारात पडला? काय रे पुढचं आठवतोय ना? नाही रे नाही. विचार करत होतो कि असं मरण नक्की सुसाईड वाटेल का. लोकांना वाटेल लोकच्या जागी चुकून टाकला आणि चुकून गेला. अरे मी ना काय कुठं झालं नाही पटवणार. अरे मग आता तुम्ही सर्वांनीच मला सांगा यार मी मरू तरी कसा. यार माझ्याकडे एक आयडिया आहे. एक काम कर तू ना एक खाता घेतानाच विचार. हे तर तू तयाचे तुझा काही नाही गरबा.